कृषी यंत्रे, अवजारे व आधुनिक सिंचन पद्धती या विषयामध्ये आपलं 6वं प्रकरण शेतीसाठी उपयुक्त रोटावेटर हा कशा प्रकारे आहे नांगराच्या ऐवजी किंवा कुळवणी करण्याच्या ऐवजी आपण रोटावेटरचा वापर हा कशा प्रकारे संयुक्तपणे याचा वापर दोन्ही कामासाठी होऊ शकतो हे आपण या ठिकाणी गेले आता सर्व पाहिलेलं होतं. तर अशा या रोटावेटरचे विविध भाग आणि त्यांची कार्ये आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यामधला रोटावेटर मधला महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे प्रोपेलर शाफ्ट. प्रोपेलर शाफ्ट, तर हा जो प्रोपेलर शाफ्ट जो आहे तर रोटावेटरला, रोटावेटरचा जो रोटर आहे त्या रोटरला चक्रीय गती ही आवश्यक असते आणि ही चक्रीय गती जी ती ट्रॅक्टरच्या पीटी ओशा पासून ती रोटावेटरपर्यंत आणण्यासाठी किंवा वाहण्यासाठी हा जो प्रोपेलर शाफ्ट जो आहे तो प्रामुख्यानं कार्य करत असतो. म्हणजे ट्रॅक्टरच्या पीटी ओशा पासून चक्रीय गती ही या प्रोपेलर शाफ्टच्या सहाय्यानं रोटरपर्यंत आणण्याचं काम या प्रोपेलर शाफ्टच्या सहाय्याने केलं जातं. तर ह्या शाफ्टची जी लांबी आहे ती लांबी गरजेनुसार आपल्याला कमी जास्त करता येते. तर अशी प्रोपेलर शाफ्ट हा अत्यंत महत्वाचा आहे, त्याची लांबी ही कमी जास्त आपण करू शकतो. दुसरं महत्वाचं म्हणजे गिअर बॉक्स. गिअर बॉक्स, तर जमिनीच्या प्रकारानुसार किंवा अवस्थेनुसार त्या रोटरची जी गती आहे ती कमी करण्यासाठी या गिअरबॉक्सचा वापर केला जातो. जसं ट्रॅक्टरला ट्रॅक्टरची गती ही कमी जास्त करण्यासाठी गिअरचा वापर केला जातो, तशाच प्रकारे या ठिकाणी रोटरचे जे रोटर फिरते असतात त्याची जी गती आहे ती कमी जास्त करण्यासाठी या गिअरबॉक्सचा वापर केला जातो. तर पीटीओ शाफ्टपासून येणारी जी गती आहे ही प्रोपेलर शाफ्ट ह्या गिअर बॉक्सला प्रामुख्यानं देत असतो. तर येणारी गती ही प्रथम गिअर बॉक्सने कमी केली जाते आणि रोटावेटरच्या काही मॉडेल्समध्ये रोटरच्या गतीमध्ये पीटीओच्या विशिष्ट गतीनुसार फरक करता येत नाही. याबरोबरच पीटीओ शाफ्टची चक्रीय गती न बदलता रोटरची चक्रीय गती ही बदलता येते. तर त्यासाठी गिअर बॉक्स हा अत्यंत महत्वाचा आहे. नंतर त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे साईड ड्राईव्ह. साईड ड्राईव्ह, तर पीटीओ शाफ्टच्या विशिष्ट गतीला रोटावेटरमध्ये प्रथम गिअर बॉक्समध्ये ती गती कमी केल्यानंतर दुसऱ्यांदा ही जी गती आहे ती साईड ड्राईव्हमध्ये केली जाते. तर साईड ड्राईव्हमध्ये चेन व स्प्रॉकेट किंवा गिअरचा वापर केला जातो. म्हणजे साईड ड्राईव्हमध्ये सुद्धा गिअरचा वापर केला जातो किंवा चेनच्या सहाय्यानं ती गती आपण कमी करू शकतो. तर चेन व स्प्रॉकेट हे दोन स्प्रॉकेट असतात आणि यापैकी वरील स्प्रॉकेट गिअरबॉक्सच्या शाफ्टवरती बसवलं असतं तर दुसरं जे स्प्रॉकेट जे आहे हे रोटरच्या शाफ्टवर बसवलेलं असतं. एक स्प्रॉकेट गिअरच्या शाफ्टवरती आणि दुसरं स्प्रॉकेट हे रोटरच्या शाफ्टवरती बसवलेलं असतं. वरती बसवलेलं लहान आकाराचं स्प्रॉकेट जे आहे ते गिअरबॉक्सद्वारे मिळणारी जी चक्रीय गती जी आहे ती चक्रीय गती चेनद्वारे रोटर शाफ्टवर बसवलेल्या मोठ्या आकाराच्या स्प्रॉकेटला दिली जाते. त्यामुळं रोटरला मिळणारी जी गती आहे ती तुलनात्मक दृष्ट्या काय असते, कमी असते. तर अशाच प्रकारची कार्य ही साईड ड्राईव्ह गिअर करत असतात. यामध्ये या साईड ड्राईव्ह गिअरमध्ये तीन गिअर असतात व चक्रीय गती कमी करण्याचं उद्दिष्ट ह्या साईड ड्राईव्ह गिअरच्या सहाय्याने आपल्याला करता येतं. तर चेन व स्प्रॉकेटच्या तुलनेनं गिअर ड्राईव्हमध्ये
शक्ती व गतीचा हा अपव्यय टाळता येतो. म्हणजे गिअर ड्राईव्ह मध्ये शक्ती किंवा गतीचा जो होणारा जो अपव्यय तो अपव्यय त्या गिअर ड्राईव्हमुळं आपल्याला टाळता येतो. तर अशा प्रकारचं साईड ड्राईव्ह हा एक महत्वाचा भाग आहे. आणि चौथा भाग म्हणजे मांजा. तर त्या रोटरला ज्या नांग्या असतात तर रोटरवरती बसवलेला जो फ्लांज असतो तर फ्लांजला ह्या नांग्या नट बोल्टच्या सहाय्याने काय केलेल्या असतात बसवल्या जातात. साधारणत एका फ्लांजवरती दोन किंवा तीन नांग्याच्या जोड्या असतात. अशा प्रकारे साधारण 24 ते 36 नांग्या ह्या असतात. तर ह्या सर्व नांग्याची फ्लॅजवरील जोडणी ही विशिष्ट चक्राकार पद्धतीनं केलेली असते. यामुळं एका वेळेस एकच नांगी जमिनीच्या काय होते संपर्कात येते. बहुतांश सर्वसामान्य मशागतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ज्या नांग्या असतात त्या नांग्या स्वयंधारीच्या असतात. म्हणजेच नांग्याचा वापर होईल त्याप्रमाणे त्या नांग्यांना जमिनीचा काप घेण्यासाठी आवश्यक अशी धार काय होते वाढत जाते. तर विविध प्रकारच्या जमिनीमध्ये किंवा जमिनीच्या स्थितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या नांगे त्या प्रामुख्यानं खालील प्रमाणे आहेत. म्हणजे ह्या ज्या नांगे ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. त्याच्यामध्ये इंग्रजी या लाकराची नांगे, तर जास्त समजा पालापाचोळा जर असेल तर शेतामध्ये असेल तर अशा सर्व प्रकारच्या नांगेच्या आकारापेक्षा ही एल आकाराची जी नांगे ह्या नांग्या उत्कृष्ट प्रतीचं कार्य करतात. म्हणजे एल आकाराची नांगे जी आहे ती पालापाचोळा बारीक करण्यासाठी ह्या एल आकाराच्या नांगेचा उपयोग होतो. तसंच या नांग्यामुळं तणांचा जो नायनाट आहे तो चांगल्या प्रकारे होतो. परंतु जमिनीची जी उलथापालथ आहे ती मात्र कमी प्रमाणात झालेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारची ही एल आकाराची नांगी आहे. नंतर दुसरी सी आकाराची नांगी. तर कठीण किंवा कोरडे जमीन शेत जमिनीमध्ये नांगी घुसण्यासाठी ह्या सी आकाराची नांगी अत्यंत उपयुक्त असते. म्हणजे कठीण जमिनीमध्ये किंवा कोरडे जमिनीमध्ये सी आकाराची नांगी घुसण्यासाठी उपयुक्त असते. तर इंग्रजी एल आकाराच्या नांग्यापेक्षा या प्रकारच्या नांग्या जास्त प्रमाणात काय करतात वक्र असतात. त्यामुळं गवत पालापाचोळा किंवा चिखल या आकाराच्या नांग्याच्या रोटावेटरमध्ये अडकत नाही. सामान्यतः भारी जमिनीमध्ये व चिखलणीसाठी या प्रकारच्या नांग्या पसंत केल्या जातात. म्हणजे चिखलणीसाठी ह्या सी आकाराच्या नांग्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो किंवा भारी जमिनीमध्ये ह्या सी आकाराच्या नांग्याचा उपयोग होतो. तसंच कठीण आणि कोरड्या जमिनीमध्ये सुद्धा ह्या सी आकाराच्या नांग्याचा उपयोग होतो. नंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे लांब दांडीच्या नांग्या. तर यामध्ये सुद्धा इंग्रजी यल आकाराच्या नांग्याच्या दांडीपेक्षा ह्याची जी दांडी आहे ती मात्र लांब असते. त्यामुळं याला लांब दांडीची नांगी असं म्हटलं जातं. म्हणजे इंग्रजी जो एल आकाराची जी नांगी आहे त्याची जी दांडी आहे त्याच्यापेक्षा ह्या लांब ह्या नांगेची जी दांडी आहे ती लांब असते. त्याच्यामुळं त्याला लांब दांडीची नांगी असं म्हणतात. आणि लांब दांडीमुळं खोल मशागतीसाठी याचा काय केला जातो वापर केला जातो. तर अशा या लांब दांडीच्या नांग्याचा उपयोग खोल मशागतीच्या मशागतीसाठी या नांग्याचा वापर केला जातो. नंतर सरळ दांडीच्या नांग्या. तर या प्रकारच्या ज्या नांगे ह्या चाकूप्रमाणे असतात आणि जमीन फक्त काप घेण्यासाठीच याचा वापर केला जातो. मग चाकूच्या सहाय्याने जसं आपण काप घेतो तशाच प्रकारे ह्या ठिकाणी जमिनीमध्ये काप घेण्यासाठी ह्या लांब दांडीच्या नांग्याचा वापर केला जातो. आणि ह्या सरळ दांडीच्या ज्या नांगे ह्या चाकूप्रमाणे प्रामुख्याने कार्य करतात किंवा चाकूप्रमाणेच त्या असतात. तर काप घेण्यामुळे काय होतं जमिनीमध्ये हवा खेळती राहते. गवताचे सुद्धा लहान लहान तुकडे होतात किंवा दबलेली जी जमीन असते ती मोकळी होते.
किंवा जमिनीमध्ये पाणी मुरण्यासाठी मुरण्याची जी क्षमता आहे ती प्रामुख्याने वाढते. तर ह्या नांग्याचा उपयोग जो आहे तो लॉन किंवा बगीच्यामध्ये, तसंच ज्या ठिकाणी गोल्फ कोर्स मैदान जे असतं त्या ठिकाणी गवत लावलेलं असतं किंवा लॉन असते अशा ठिकाणी या गोल्फ कोर्समध्ये सुद्धा या लांब दांडीच्या नांग्याचा वापर रोटावेटरसाठी प्रामुख्याने केला जातो. तर अशा प्रकारे या रोटावेटरचे विविध भाग आणि त्याची कार्ये ही आहेत. तर थोडक्यात त्याचं कार्य आणि कार्य कशा प्रकारे चालतं आणि त्याचा कोणकोणते भाग आहे हे या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे रोटावेटरची निगा व देखभाल, तसंच विविध कामासाठी रोटावेटरचा कशा प्रकारे उपयोग होतो हे आपण पुढच्या तासाला पाहूया. या ठिकाणी आपण थांबूया.